नमस्कार मित्रांनो, सचिन सवाकंडे यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी आज खाद्य भ्रमंतीची सिरीज चालू करतो आहे त्याच्यातील हा पहिला व्हिडिओ आहे, जो कोल्हापुरातील जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यातील वडापाव हे एक वैशिष्ट्य आहे की आपण आता कोल्हापूरमध्ये खूप वडापाव बघतोय, त्यातीलच एक वडापाव आहे तो म्हणजे आनंद वडापाव. कोल्हापूर तो एंट्री करताय तर शक्तिस्थळ म्हणून एक ठिकाण आहे आपल्या इथं कोल्हापूरमध्ये, आणि तिथून डाव्या साईडला वरती आल्यानंतर ज्यावेळेस आपला रस्ता टेंबलाई मंदिर तिकडे जातो त्याच्या बरोबर मंदिराच्या पायथ्याशी असलेले सेंटर म्हणजे वडापाव सेंटर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेलच. तर वैशिष्ट्य की कोल्हापूरमध्ये खूप वडापाव आहेत, पण त्यापैकीच हा पण एक वडापाव असा आहे की त्याची चव एकदम न्याहरी आहे. तर त्याची चव आपण आज घ्यायची आहे, आणि तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आला तर ह्या वडापाव सेंटर्समध्ये तुम्ही भेट देऊन या वडापावची पण चव तुम्ही घ्यायला काय हरकत नाही. मित्रांनो, आपण वड्याची टेस्ट घेणारच आहे, पण आणखीन एक आहे की माझी मेवणी सोनिया तर तीसुद्धा या आज वड्याची टेस्ट घ्यायला आलेले. तर तिचा एक यूट्यूब चॅनल आहे सोनिया रणबिसे म्हणून, तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून तिचे जे व्हिडिओ असतील ती तिचे पर्सनल व्लॉग असतात म्हणजे जीवनातील काही क्षण असतात ती यूट्यूब चॅनलवरती ती शेअर करते. तर तुम्ही तिचा चॅनल सबस्क्राईब करून तिचे व्हिडिओ जे असतील ते तुम्ही बघू शकताय. मित्रांनो, वड्याची चव आता आम्ही घेणारच आहे, तर टेस्ट बघूया. आणखीन वडा कसा झालेला आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. वड्याची साईजवरूनच लक्षात येते की वडा मोठा पण आहे, आणि एक वडा जर खाल्ला तरी पुष्कळ आहे, तुमचं पोट नक्कीच भरून जाणार आहे. माझ्या मेहुण्याला विचारतो मी की वड्याची टेस्ट तुला कशी वाटली, कशी वाटली व्हिडिओ तुला? छान आहे. छान आहे. तर खरं तर नाही, ही वडापावची खूप मोठी फॅन आहे. अगदी जर तिला आजारात जर उठून विचारलं तुला वडापाव तू खाणार का म्हणून, तर ती नक्कीच खाईल. तर मित्रांनो,
आपण या आनंदवाडा सेंटर ठिकाणी आलेलो आहे आणि वड्याची चोप पण आपण घेतलेलीच आहे. तर जे मालक जे आहेत ते आपल्याशी एक दोन शब्द बोलतील. नमस्कार, मी विकास प्रकाश चव्हाण, आनंदवाड्याचे मालक. कोल्हापूरमध्ये आला की आनंदवाडा सेंटरमधील वडापावची चव नक्कीच घेऊन पहा. व आपला व्यवसाय हा 30 ते 35 वर्षापासून आहे. आमची फॅमिली, आई वडील, 3 भाऊ सकाळ संध्याकाळ म्हणजे दिवसभर काम करून आमची फॅमिली पूर्ण राबत असते. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा सांगा. आणि सर्वात महत्त्वाचे की तुम्ही या ठिकाणी येऊन या आनंदवाडा सेंटरमध्ये येऊन वड्याची चव नक्कीच घेऊन जावा. भेटू आपण पुढच्या खाद्यभ्रमंतीमध्ये. तोपर्यंत